नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। आपला जिल्हा हा सर्व भारतासाठी नाही तर सर्व जगासाठी समानतेचा, बंधुतेचा, सर्व समावेशकतेचा आणि सर्वांनाच सोबत घेऊन चालणारा, प्रगतीचा, पुरोगामी, उन्नती साधणारा, संपन्न असा जिल्हा आहे। हा संपूर्ण प्रदेशच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याईने, यांच्या कर्तव्याने आणि यांच्या कार्याने पावन झालेला हा प्रदेश आहे। या प्रदेशाने आजपर्यंत कोणावरही अन्याय होऊ दिला नाही। कोणत्याही समाजावर, कोणत्याही धर्मावर, कोणत्याही पंथावर कोणत्याही प्रकारची अडचण तयार होणार नाही अशी पार्श्वभूमी असणारा हा जिल्हा आहे। हा संपूर्ण प्रदेशच याचं एक उदाहरण आहे। आणि काल आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दुर्भाग्यपणे काही गैरसमजातून घटना घडली आणि आजही आपल्या कोल्हापूर शहरामध्ये काही समाजकंटकांनी गैरसमजुतीतून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, शहराच्या काही प्रमुख भागांमध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला। आपल्या सर्वांना माझं हे आवाहन आहे की प्रशासन संपूर्णपणे सज्ज आहे। झालेली गोंधळ आपण तात्काळ थांबवली। संपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात आहे। आपल्याकडे पुरेसा पोलीस फोर्ससुद्धा आहे। SRPFच्या तुकड्यासुद्धा आपल्याकडे तैनात आहेत। आपल्या सर्वांना माझं हे आवाहन आहे की आपण सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवेवर, कोणत्याही संदेशावर विश्वास न ठेवता अधिकृतपणे आपल्याला शासकीय माध्यमांतून जे संदेश पोहोचतील केवळ त्यावरच आपण विश्वास ठेवावा। कोणत्याही सोशल मीडियातील मॅसेज ऐकून आपण आपल्या विचारांना डळमळू देऊ नये। आपण सर्वजण आपल्या प्रदेशाची परंपरा राखण्यासाठी प्रयत्नशील राहू। सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी हीच विनंती आहे आणि त्यांनीही माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा शांतता प्रस्थापित करण्याचा, सलोखा राखण्याचा संदेश दिलेला आहे। सर्व संघटनांना सुद्धा कालपासूनच हे समजवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत होता। आजही आम्ही त्याची एक सविस्तर बैठक सर्वांची बोलवलेली आहे आणि सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलवून त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करण्याचा संपूर्ण प्रयत्न आम्ही करू। मागील 3-4 वर्षांमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातूनच आपल्या जिल्ह्यातील निकाली काढलेले आहेत। कोणत्याही हिंसक पद्धतीने कधीच कोणता प्रश्न सुटलेला नाही हा इतिहास साक्षीदार आहे। सर्वांना माझं हे आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा। कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायदा आपल्या सर्वांना कायद्याची ताकद दाखवण्यासाठी सक्षम आहे आणि जिल्हा प्रशासन यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। कोणत्याही गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीची मुळीच गय केली जाणार नाही हे मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगतो। सर्व तरुण पिढीने सुद्धा याचा विचार करावा। हातात कोणतंही शस्त्र, हातात कोणतंही हत्यार किंवा कायदा घेण्याचा विचार सुद्धा कोणी यापुढे करू नये असं मी आवाहन आपल्या सर्वांना करतो।